भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीटभाई सोमय्या आजकाल आरोपांची माळा श्रृंखला त्यांनी सुरू केलेली आहे. उठसूट महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मंत्र्यांवर आरोप करायचे, त्याला CBI मध्ये द्यायचं, त्याला ED मध्ये द्यायचं हे त्याने सुरू केलेलं आहे. लोकशाहीमध्ये पारदर्शकतेने सरकार चाललं पाहिजे हे आम्हालाही कळतं, आम्ही त्याला मानतो. माझा एकच छोटासा प्रश्न आहे, ह्याच्या आधी सन्माननीय किरीटभाई सोमय्या यांनी कृपाशंकर सिंग यांच्यावर आरोप केले होते, ते आज भाजपमध्ये आहेत. त्याच्यानंतर त्यांनी राणे साहेबांवर आरोप केले होते, तेही भाजपमध्ये आहेत. त्यांनी त्याच्यानंतर विजयकुमार गावितांवर आरोप केले, तेही भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. बबनदादा पाचपुतेंवर आरोप केले, तेही भाजपमध्ये आहेत. भुजबळ साहेबांवर आरोप केले, त्याला कोर्टाने क्लीन शीट महाराष्ट्र सदनच्या संदर्भामध्ये दिलाय. आता ठीक आहे, तुम्ही आरोप करायचं काम करा. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार एक मजबूत सरकार आहे. 2024 पर्यंतचा आपला कार्यकाळ महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल आणि भविष्यातही महाविकास आघाडी सरकार निवडून येईल. तुमचं काम आहे आरोप करायचं, तुम्ही जरूर करा. आमचं काम आहे लोकांची सेवा करायची, ते आम्ही पूर्णपणे योग्यरित्या व्यवस्थित करू.